नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण दुबार पेरणी हरभऱ्यामध्ये आलेलो आहो आणि या प्लॉटला 51 दिवस पूर्ण होत आहे आजच्या तारखेत. आज 10 जानेवारी 2024 आहे शेतकरी मित्रांनो. आणि या 51 दिवसात आपण बघूया हरभरा कशा पद्धतीने वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, आपला 18 इंचीचा सुया पूर्ण झाकलेला आहे शेतकरी मित्रांनो. आपला 18 इंचीचा सुया होता आणि 21 नोव्हेंबरची पेरणी होती. तर या 51 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण 2 फवारणी केलेली आहे आणि 2 पाणी दिलेले आहे शेतकरी मित्रांनो. एक पेरणी पेरून झाल्यानंतर आणि दुसरं पाणी 36, 37, 38 दिवसानंतर, म्हणजे एक डुकट फुल सुटल्यानंतर. तर 2 फवारणी झाली, 1 निंदन झालं आणि 1 डवरण झालं शेतकरी मित्रांनो. तर आपला हरभरा हे बघा आता वाढीव अवस्थेत आहे, फूल घेऊन वाढून राहिला शेतकरी मित्रांनो. या 51 दिवसात हे बघा एकट डुकट फूल दिसत आहे आपल्याला, फुलाला सुरुवात झालेली आहे. हे बघा आणि इथचं पण फूल मोठं आहे. ह्या दुबार प्लॉटमधलं जे फुलं आहे आपलं, त्या दुसऱ्या प्लॉटमधल्या हरभऱ्यापेक्षा इथं फूल मोठं आहे. थोडंसं सारखंच येते, कमी जास्त फरक येईल शेतकरी मित्रांनो. पण आता मला सांगायचं आहे की आपला जो ह्या हरभऱ्याचा प्लॉट आहे, या हरभऱ्यानी ब्रँचेस जास्त केले. हे बघा, ब्रँचेस जे आहे जास्त केले आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा आणि याचं बूड पा किती ठोकळ आहे. हे बघा, आता हे एक झाड आहे. हे बघा, यानं फुटुपे पा किती केले जाग्याहूनच. हे बघा, 1, 2, 3, 4, 5 फुटवे आणि इथे पहा बुडाला जाडेपणा आहे शेतकरी मित्रांनो. आणि याची वाढ सर्वांगिक वाढ होत आहे आणि ह्या एकादमानं वाढून नाही राहिला, धीरे धीरे वाढ घेऊन राहिला आणि फूल घेऊन वाढ घेऊन राहिला शेतकरी मित्रांनो. हे बघा, अगोरे अजून काढलेलेच आहे. हे बघा, आणि सांगायचं म्हणजे याला जे पिवळ्या कळ्या आल्या आहे, ह्या डाट आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, इथून फांदी सुटली, इथून कडीला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा कड्या सुटत आहे याला. आणि आता 60-65 दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फूल दिसणार आहे या प्लॉटमध्ये. आणि सांगायचं म्हणजे आज 10 तारीख आहे, आजपासून वातावरण क्लिअर राहणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि थंडीची लाट येणार आहे, थंडीला सुरुवात होणार आहे, थंडी जास्त पडणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर काल ठिकठिकाणी पाणी पडला, आपल्या इकडं नाही आला, माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये ठीक पडला कुठे कुठे. पण तुम्ही कमेंट करून सांगा, तुमच्या इकडं जर पाणी आलेले असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या शेतकऱ्यांचं आता 70-75 दिवस झालेले असतील आणि फूल कमी असतील आणि घाटेचं प्रमाण जास्त असेल, तिकडं जर अकाळी पाणी आला तर शेतकरी मित्रांनो सावधान होऊन जा. कारण की अकाळी पाणी आल्यानंतर घाटे अळी येण्याची फार जास्त चान्सेस आहे. कारण की त्या भागात तापमानात वाढ होते शेतकरी मित्रांनो पाणी आल्यानंतर, नंतर तिथून 8 दिवसानं थंडीला सुरुवात होते. तर नक्कीच घाटेवेळी येईल शेतकरी मित्रांनो. कारण की पाणी आल्यानंतर आपला पूर्ण हरभरा स्तब्ध होतो, कोणतीच वाढ होत नाही. जोपर्यंत वयाने येत नाही, जोपर्यंत वातावरणात बदल होत नाही, तोपर्यंत आपल्या हरभऱ्यात कोणतीच पोझिशन दिसणार नाही. आणि आता ज्या भागात पाणी पडला नसेल आणि सूर्यप्रकाश भरपूर असेल तर हरभऱ्याची वाढ प्रोसेस चालूच राहते शेतकरी मित्रांनो. असं मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही पण सांगा का बा माझी माहिती हे बरोबर आहे का चुकली आहे म्हणून. आणि हरभऱ्याचे जे पानं आहे ना शेतकरी मित्रांनो, हे पण मोठे आहे. बघा, याचं फूल पण मोठं आहे. आणि चांगल्या तऱ्हेने ब्रँचेस केलेले आहे. आणि हे बघा, हरभऱ्याचं बूड बघा. हे बघा,
डाट आहे म्हणजे जाडा आहे बुडाला। तर अशा पद्धतीनं आपला प्लॉट आलेला आहे शेतकरी मित्रांनो। तुम्हाला जर ह्या प्लॉट आवडलेला असेल शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा। आणि पूर्ण चारही कोणते डाटडूट आहे, लागवडी हरभरा आहे आपला, एकदम डाटडूटही काही कामाचं नाही शेतकरी मित्रांनो। म्हणजे डाटडूट याचा अर्थ असा की असे आयपी नाही आहे आपल्या तासातनी, कुठे कुठे आहे ते तास बेरलेलं, जसं इथं हे तास बेरलेलं होतं शेतकरी मित्रांनो, हे तास बेरलेलं होतं, कुठे पडलं कुठे पडलं नाही। तर अशा पद्धतीनं आपला चणा आलेला आहे शेतकरी मित्रांनो। बघा प्लॉट बघा आपला किती सुंदर दिसत आहे, आणि पूर्ण हिरवा गार प्लॉट आहे। जसजसं याची ओल कमी होईल जमिनीमधली तसतसा आपल्याला हरभरा वाढलेला दिसेल आणि फूल मात्र जास्त दिसेल शेतकरी मित्रांनो। आता थंडीला सुरुवात झाली की आता थंडीची लाट येणार आहे, 10 तारखेच्या नंतर चांगली थंडी पडणार आहे शेतकरी मित्रांनो। तर आपलाच फायदा होईल, जर अति थंडी पडली त्याच्यातही नुकसान होईल। बघा नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट तुम्हाला पसंत आला की नाही आला। तर पूर्ण प्लॉट पाहून घ्या आणि फूल अजूक सुटायला सुरुवात व्हायची आहे, म्हणजे एकट दुकट फूल दिसतंच तुम्हाला। आणि ओल तर भरपूर आहे, आपल्याला पाणी द्यायची गरज नाही याला। जोपर्यंत फूल आणि घाटे येत नाही तोपर्यंत याला पाणी द्यायचंच नाही शेतकरी मित्रांनो। आणि घाटे 70-75% घाटे जोपर्यंत पडत नाही आणि भरत नाही तोपर्यंत याला पाण्याची आवश्यकता नाही। कारण की ओल आता पूर्ण जमीन झाकलेली आहे, ओल तुटायला ओल कमी व्हायला वेळ लागते, कारण की सूर्यप्रकाश जमिनीमध्ये अजून पोहोचतच नाही जमीन झाकल्याच्या कारणानं। हे बघा अशा पद्धतीनं आपला ह्या दुबार पेरणीचा हरभरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो। याची वाढीव सपाट्याने वाढ होत आहे, दिवसेंदिवस याच्यात ग्रोथ दिसत आहे आपल्या हरभऱ्यामध्ये। आता जो आपल्याला धाक होता पाणी येईल का अवकाळी, तर आता त्याची दाब कमी झालेला आहे पाणी येण्याचा। आता थंडी पडेल शेतकरी मित्रांनो। आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटे अवस्थेत आहे त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल ह्या थंडीचा, कारण की घाटे ठस भरून येईल। हे बघा ह्या साईडनं चणा खूप वाढलेला आहे बघा, ह्या कुठे कुठे कमी जास्त जे वाढ दिसते शेतकरी मित्रांनो तो जमिनीचा भाग आहे, कुठे पाण्याचा निचरा लवकर होतो। एकसारखीच एक जरी प्लॉट असला आहे आपला तर असे छोटे छोटे तुकडे असतात, चुनखडी असतात, थोडीफार मुरमाटी असतात, एकच प्लॉट राहतो पूर्ण काळीशाट जमीन राहत नाही। तशी आपली जमीन शेणखताची आहे बघा। आता फुलच फुल दिसणार येत्या 10 दिवसात, जोपर्यंत हा थोडासा काळपट पडत नाही तोपर्यंत आपल्याला फुल दिसणार नाही आणि ओल कमी होणार नाही धीरे धीरे, तोपर्यंत याच्यात काही डाट फुल दिसणार नाही। आता येईलच समोर फुल। तर माझं एकच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, धन्यवाद।